यवतमाळ जिल्ह्यामध्ये येणाऱ्या वणी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मौजा मांडकी येथे पिण्याच्या पाण्यात फ्लोराईड आणि नारू सदृश्य किडे असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तालुक्यातील मांडकी हे गाव कोणत्या ना कोणत्या कारणावरून नेहमीच वादात असते. या गावात सचिव आणि सरपंच यांचा मनमानी कारभार सुरू असून याबाबत अनेक तक्रारी सुद्धा झाली आहे, पण कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे मनमानी कारभारात वाढ होत असून गाव विकासाकडे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. मौजा मांडकी येथे पिण्याच्या पाण्यासाठी गावात फक्त एकच विहीर आहे. उन्हाळ्यात या विहिरीला पाणी राहत नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत होती. परिणामी गावातील विविध ठिकाणी बोर मारून सुद्धा पाणी लागले नाही. परिणामी गावाच्या दूर जंगल परिसरात एका शेतकऱ्याच्या शेतात बोर मारून ग्रामपंचायतने पाईपलाईनद्वारे गावात पाणी घेतले. यामुळे एक विहीर आणि एकच बोरवेल याद्वारे मांडकी ग्रामवासियांना पिण्याचे पाणी मिळत होते. 4 महिन्यापूर्वी सदर विहिरीतील पिण्याच्या पाण्याची तपासणी आरोग्य विभागामार्फत करण्यात आली होती. या अहवालात पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे नमूद आहे. यामुळे गावातील काही नागरिकांनी विहिरीचे पाणी न पिता नळाद्वारे येणारे पाणी पिणे सुरू केले आहे. परंतु याही पाण्यात दिनांक 19 ऑगस्टला नारू सदृश्य किडे आढळल्यामुळे गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. फ्लोराईडयुक्त पाणी पिण्याचं आहे, पाणी पिण्यायुक्त नाही, आणि हे नळाचं पाणी पाण्यात नारू यायला लागलं आहे. आरोग्य मानकीकरांचं धोक्यात आलेलं आहे, याच्याकडे साफ दुर्लक्ष आहे. ग्रामीण शिशी म्हणजे बरे का नारू नारू येते नारू युक्त लोकल दाखवे पूर्ण गावात नारू. महत्वाचे म्हणजे 4 महिन्यापासून आरोग्य विभागाचा अहवाल येऊन सुद्धा पिण्यास अयोग्य असलेले पाणी अजूनही गावकरी पीतच आहे. परंतु याबाबत ग्रामपंचायतने कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर बाबीची दखल घेऊन संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी शेख इकबाल, वणी, यवतमाळ.